अंबुळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं सोडपलं आठवडी बाजारातही अवकाळी पावसाचं थैमान. निलंगा तालुक्यातील अबुलगाव बुद्रुक येथील आठवडी बाजारात अवकाळी पावसानं थैमान घातलं. बाजारात पाणीच पाणी झाल्यानं बाजारातील व्यापार बुडाल्यानं व्यापारी परेशान झाले. ही घटना 12 मे रोजी घडली. अंबुळगाव सर्कलमध्ये दुपारी 4 सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यात वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानं अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तसेच जनावरांचा चारा पावसात भिजून गेल्यानं मोठं नुकसान झालं. तर अंबुळगावातील आठवडी बाजारातही बराच वेळ पाऊस झाल्यानं भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालेलं दिसून आलंय. त्यामुळे व्यापारी शेतकरी परेशान झाल्याचं पाहायला मिळालंय. संजय भाऊराव पाटील नदीवाडीकर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. नदीवाडीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी गावातच होतो. 4:15 पाऊस एवढा भयानक प्रमाणामध्ये लागला. वारं, कावं, भावकळी, बनमी उडून जाणे, पत्र्याचं नुकसान होणे, गरीबोराच्या शेतात घराचं नुकसान होणे, जनावर डोराचं नुकसान, दाऱ्याचा प्रश्न भयानक प्रमाणामध्ये झाले. म्हणजे तो कसा सांगून फायदा नाही त्याचा. पण त्याच्यानंतर आंबुळगा बुद्रुक आठवडी बाजार, तिथं भाजीपाल्याचे व्यापारी, खरेदीदार, विक्रीदार एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तिथे की भयानक नुकसान झालेलं. आंबुळगा सर्कल म्हणा, शिवूर, कमोडी, आंबुळगा, भुसूर, चितोडी ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी, पण वारं कावर तुटल्यामुळं भयानक नुकसान झालेलं आहे. तर शेतकऱ्यांनी तर काय करावं याची आपण थोडी याची नोंद घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. न्यूज 15 मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा, लातूर.